स्कॉटलंडहून आलेल्या नाशिकचा तरुण हा कोरोनाग्रस्त आढळल्याचं कळतंय. 13 डिसेंबरला हा भारतात तरुण आला होता आणि 26 डिसेंबरला त्याचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळलाय. नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी आता त्याचे स्वॅब पुण्यात रवाना झाले. आताची सगळ्यात महत्वाची बातमी, स्कॉटलंडहून आलेल्या नाशिकचा तरुण हा कोरोनाग्रस्त आढळलाय. 13 डिसेंबरला हा तरुण भारतात आला होता आणि आता 26 डिसेंबरला त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी त्याचे स्वॅब हे आता पुण्याला रवाना करण्यात आले. आहेत.